संजय नगर पुलिस चौकी का उद्घाटन मुंबई पुलिस आयुक्त के हाथों किया गया। जी हां, आपको बता दें कि मुंबई के चांदीवली विधानसभा क्षेत्र के कार्य सम्राट शिवसेना विधायक दिलीप लांडे के प्रयास से बनाए गए घाटकोपर पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले संजय नगर की आधुनिक पुलिस चौकी का उद्घाटन मुंबई पुलिस आयुक्त विवेक फणसलकर के हाथों 7 सितंबर की सुबह किया गया। इस अवसर पर पुलिस आयुक्त विश्वास मागरे पाटिल, अपर पुलिस आयुक्त संजय दराड़े, जोन 7 के DCP प्रशांत कदम, ACP आनंद निर्लेलकर, वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय डाके उपस्थित थे। आपण सर्व हा जो अशोक नगर, संतोषी माता नगर, सुंदर बाग हा जो परिसर आहे, खूप वर्षांपूर्वी मी इकडे आलो होतो आणि मी जेव्हा गाडीत बसलो होतो सहा आयुक्तांसोबत तेव्हा मी म्हटलं मला सुंदर बागचा एक वाटती एरिया अतिशय आपण चांगल्या प्रकारे इकडे राहता। आप लोगों ने एकता की मिसाल कायम की है यहाँ पर, इसलिए आपको बहुत बहुत बधाई है। आप लोग भारी मात्रा में यहाँ पे आए, मैं आपको पुलिस विभाग की तरफ से आश्वस्त करना चाहता हूँ कि हम आप लोगों से न्याय करेंगे, आप लोगों को कोई तकलीफ पहुंचने नहीं देंगे और जब भी कोई भी तकलीफ आए तो हम आपके साथ खड़े रहेंगे। अभी आपके जो विधायक है यहाँ के अंदर दिलीप मामा लांडे, मुझे ऊपर से दिखा रहे थे पूरा एरिया। किसी ने मुझे पूछा कि ये जो आपने बॉक्सेस बनवाया है आपका कारोबार क्या है, मैंने उसको बोला कि मत पूछो कि हमारा कारोबार क्या है, नफरतों के बाजार में ये छोटी सी मुस्कुराहट की दुकान है। आपके चेहरे हमेशा हंसते रहे, खिलते रहे, मुस्कुराते रहे, ये मेरी इस गणेश उत्सव में आपको शुभकामना है। या परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या संजय नगर असतील, घाटकोपर मधील असतील, त्या ठिकाणी जे लोक सेवा करत होती, जे लोक पोलीस अधिकारी आमची सेवा करतात त्यांचीच त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था चांगली नाही आहे। या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस चांगली पोलीस चौकी बनवून द्यायचं काम माझ्या हातून होईल अशी मी मनामध्ये एक स्वप्न घेऊन फिरत होतं। म्हणून या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद, पोलिसांचं सहकार्य, पोलिसांचा आशीर्वाद या दोन्ही मार्गातून त्यावेळेस या विभागाचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पोलीस चौकी आहे, बीट आहे, ते चांगलं अधिकाऱ्यांना बसण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी एक चांगलं बनवून देण्याचा प्रयत्न केला। कोवळे पोलीस स्टेशन असेल, साकीनाका पोलीस स्टेशन असेल, आज घाटकोपर पोलीस स्टेशनच्या एका बीटचं उद्घाटन झालेलं आहे। नवरात्रीमध्ये आपण नवीन एक घाटकोपर बीटचं भूमिपूजन करतोय, ते पोलिसांना चांगली सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी चांगली बनवून देणं हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीचं काम आहे। मी भाग्यवान समजतो की ज्या पोलिसांचा आशीर्वाद, ज्या पोलिसांचं सहकार्य मला समाजसेवेसाठी लाभलेलं आहे, त्याच पोलिसांना एक चांगली वास्तू बांधून द्यायची संधी माझ्या नशिबात आली, त्याबद्दल मी पोलिसांचं आणि सर्व वरिष्ठांचं मनपूर्वक आभार मानतो। असंच त्यांचं सहकार्य मिळत राहो जनतेच्या सेवेसाठी अगदी अधिकाने अपेक्षा शकतो। आपण घाटकोपर पोलीस स्टेशनच्या जे आहे ते खूप मोठं आहे, त्यामुळे एक नवं पोलीस ठाणे तयार व्हावं अशी मागणी आणि प्रश्न प्रश्न आहे। त्या संदर्भात काही पाठपुरा होतो का असं का त्या ठिकाणी मी बनवा बनवा पोलीस स्टेशनचा काही भाग घाटकोपर पोलीस स्टेशनचा 60-70% भाग, त्याच्यातून एक नवीन पोलीस स्टेशन होमगार्ड
या जागेवरती शासनाच्या जागेवरती त्या ठिकाणी नियोजित आहे, आराखडा तयार झालेला आहे, त्याचा पाठपुरावा करतो आहे. मागच्या सरकारमध्ये थोडं दिलं होतं, या सरकारमध्ये तातडीने मंजूर होईल असं मला अपेक्षा. तुम्ही स्वतः मागणी केलेली साखर मी आपल्याला अभिमानाने सांगेल की गेले 2 वर्ष या ठिकाणी मी प्रयत्न करत होतो परंतु झालं नव्हतं. आत्ता अधिवेशन चालू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकच्या कॅबिनमध्ये स्लॅब कोसळला, वस्तुस्थिती सभागृहामध्ये सांगितली तातडी, तर त्याच वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजे तातडीने बोलवून त्या ठिकाणी काय पर्याय केला जाईल, काय उपाय केला जाईल हे माझ्याकडून माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर तातडीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी शिवशाही प्रकल्पामध्ये 22 रूम तातडीने पोलिसांना नवीन बिल्डिंग बांधस्तोपर्यंत त्या ठिकाणी दिलेले आहेत. लवकरच त्या नवीन इमारतीमध्ये 22 रूममध्ये साकीनाका पोलीस स्टेशनला आपलं कर्तव्य बजावण्यासाठी चांगली व्यवस्था करून देण्यात येईल. मला अतिशय आनंद होतो की ही चौकी ही जी आता नूतनीकरण झालेलं 1962 पासून चौकीचं हे म्हणजे पोलीस खातं आणि आपले लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता यांचं एकमेकांबरोबर सहकार्याचं एक प्रतीक आहे. अतिशय आभारी आहे मी स्थानिक आमदार श्री दिलीप लांडे यांचा की त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं याच्या उभारणीमध्ये आणि याच्या माध्यमातून आमच्या लोकांची सोय होणारच आहे. परंतु परिसरातील नागरिक जे आहेत त्यांना पोलीस खात्याच्या पोलीस चौकीच्या माध्यमातून अतिशय उत्तम सेवा आम्ही देऊ असं आश्वासन जनतेला मी या प्रसंगी देऊ इच्छितो. सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. अनेक विकास कामांचे आज उद्घाटन तुमच्या हस्ते होत आहेत. मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये देखील आज काही हॉल्स उद्घाटन केलेलं होतं. खऱ्या अर्थाने मुंबई पोलिसांमध्ये या सुखसोयी आता निर्माण होत आहेत, काय सांगाल? आमचे शासनाचे कायम हे प्रयत्न हाती लागलेले आहेत आणि यापुढे तर अजून आपण बघाल की आपण खूप सुधारणा करू आणि या सगळ्याचं उद्दिष्ट हेच आहे की आमचे जे पोलीस बांधव आहेत अखंड मेहनत करतात, रात्रंदिवस परिश्रम करतात, तर त्यांच्यासाठी जितक्या सोयी आम्ही निर्माण करता येतील तितक्या करत आहोत आणि त्या माध्यमातून जनतेला आम्ही सेवा देण्याची एक इच्छा ठेवतो, मनोदय ठेवतो आणि तो निश्चितपणे साकार.